महिलांच्या विवाहासाठीचं वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाचं अध्ययन करण्यासाठी संसदीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 31 जणांचा समावेश आहे. यामध्ये फक्त एका महिलेचा समावेश आहे. सुष्मिता देवी या एकमेव महिला सदस्य आहेत. त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. महिलांचे प्रश्न संसदेमध्ये मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या समितीवर आणखी महिला सदस्य असले पाहिजे होते असं मत व्यक्त केले. त्यामुळे महिलांची बाजू योग्यरित्या मांडली गेली असती असंही त्या म्हणाल्यात. असं असलं तरी समितीचे अध्यक्ष चर्चेसाठी आणखी महिला खासदारांना पाचारण करू शकतात असं त्यांनी निदर्शनास आणलंय. इंडियन मेडिकल काउन्सिल अर्थात IMA आणि इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स या दोन संस्थांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलेत. हॅकरनं ट्विटर हँडलचं नाव बदलून एलन मस्क केलेलं आहे. काल रात्री उशिरा हे दोन्ही अकाउंट्स हॅक करण्यात आले. या अकाउंटवरून क्रिप्टो करन्सी संबंधातल्या लिंक शेअर करण्यात येत आहेत. मात्र या लिंक्सवर कुणीही क्लिक करू नये, कारण त्यामुळे तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपयांचा गंडा घातला जाऊ शकतो. आपण पाहतोय ICWA अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर IMA ट्विटर अकाउंट सुद्धा हॅक करण्यात आलेलं आहे आणि त्यावरून काही लिंक्स शेअर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या लिंक्सवर कृपया क्लिक करू नका, अन्यथा आपण हजारो किंवा लाखो रुपयांचा तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो.